नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपलं गाव आपला विकास या चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत। शेतकरी मित्रांनो, किसान क्रेडिट कार्ड बद्दल आपण या अगोदर आपल्या चॅनल वरती व्हिडिओ बनवलेले आहेत। आज आपण किसान क्रेडिट कार्ड कधी मिळणार, लोकांच्या मनामध्ये जे शंका आहेत किसान क्रेडिट कार्ड बद्दल, त्या दूर करणार आहोत। सर्वप्रथम पहिला जो गैरसमज आहे किसान क्रेडिट कार्ड बद्दल, शेतकऱ्यांना हेच माहित नाही की किसान क्रेडिट कार्ड म्हणजे हे एक प्रकारचं कर्ज आहे। आपल्याला मागच्या व्हिडिओमध्ये एका जणाने कमेंट मध्ये विचारलं होतं, म्हणजे सर पीक कर्ज आणि किसान क्रेडिट कार्ड याच्यामध्ये काय फरक आहे। तर शेतकरी मित्रांनो, किसान क्रेडिट कार्ड आणि पीक कर्ज याच्यामध्ये जास्त फरक नाहीये। बहुतांश बँका आपल्याला जे पीक कर्ज देतात ते किसान क्रेडिट कार्ड योजने अंतर्गतच आपल्याला पीक कर्ज मिळतं। आता जे जे शेतकरी पीएम किसान योजनेचे लाभार्थी आहेत त्या सर्व शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्ड द्यावं अशा केंद्र शासनाच्या सूचना आहेत, आणि या सूचनेअंतर्गत त्यांनी पीएम किसानच्या वेबसाईटवरती त्या सर्व लाभार्थ्यांसाठी एक ऑनलाईन अर्ज करण्याची प्रणाली सुरू केलेली आहे किंवा अशा प्रकारची सुविधा सुरू केलेली आहे की तुम्ही ऑनलाईन अर्ज करा। परंतु शेतकरी मित्रांनो, जर तुमच्याकडे ऑलरेडी पीक कर्ज असेल तर तुम्हाला पुन्हा किसान क्रेडिट कार्डसाठी अर्ज करूनही, ऑनलाईन अर्ज करूनही काही फायदा नाहीये। आणि जर तुम्ही ऑनलाईन अर्ज केला असेल तर ती पावती घेऊन तुम्ही बँकेत जाऊन बघा आणि त्यांना विचारा की आम्हाला किसान क्रेडिट कार्ड द्या। ते तुम्हाला हेच सांगतील की तुम्ही तुमचा सातबारा आणा, अमुक बारीकी बाकीच्या गोष्टी आणा आणि त्यानंतर तुम्हाला कर्ज मिळेल। 1 लाखापर्यंत असेल, 1.5 लाखापर्यंत असेल किंवा 3 लाखापर्यंत, जे तुमची मर्यादा असेल, तुमची जशी शेत जमीन असेल जितकी असेल आणि तुम्ही त्या शेतीमध्ये कोणकोणती पिकं घेता यावर अवलंबून आहे तुम्हाला कर्ज बँक किती देईल। आता बऱ्याच शेतकऱ्यांच्या मनात अशा काही अफवा आहेत की हे किसान क्रेडिट कार्ड पोस्टाना येईल, सर्व शेतकऱ्यांना 3.5 लाख 4 लाख अशा प्रकारचे कर्ज भेटतील। तर शेतकरी मित्रांनो, असं काही नाहीये, पोस्टाना वगैरे काही येत नाही। किसान क्रेडिट कार्ड म्हणजे एक प्रकारचं बँक पासबुक सारखं पुस्तक असतं, त्या पुस्तकामध्ये तुमचं नाव असतं, तुमच्या जी जमीन आहे त्या सर्व गोष्टी बँकेनं तुम्हाला दिलेल्या असतात, लिहिलेल्या असतात, आणि तुम्हाला जे कर्ज भेटतंय त्या कर्जालाच ते किसान क्रेडिट कार्ड म्हणतंय। आता या अगोदरही योजना जवळपास किसान क्रेडिट कार्डची जी योजना आहे ती 1998 पासून सुरू आहे। सर्व शेतकऱ्यांनी या गोष्टी ध्यानात घ्यायला हव्यात, कारण आपला शेतकरी समाज खूप भाबडा आहे। एखादा आणि ऑनलाईन अर्ज केला की बाकीचे सर्वच ऑनलाईन अर्ज करायला लागतात आणि शेतकऱ्यांचे पैसे त्यामध्ये खर्च होतात। जर तुम्हाला ऑनलाईन अर्ज करायचा असेल तर काही हरकत नाही, सीएससी सेंटरवरती किसान क्रेडिट कार्डसाठी ऑनलाईन अर्ज होतोय। पीएम किसानचे जर तुम्ही लाभार्थी असाल, तुम्हाला जर 2-2 हजार रुपये येत असेल तर ऑनलाईन अर्ज होतोच आहे। अर्ज करण्यासाठी काही हरकत नाही, कोणीही अर्ज करू शकतं। आणि शेतकरी मित्रांनो, जर तुमच्या काही अडचणी असतील, पीएम किसान योजना असेल किंवा किसान क्रेडिट कार्डचं असेल, तर कमेंटमध्ये विचारा, आपण त्याची उत्तरं देऊ। या अगोदरही पीएम किसान योजनेच्या बाबत आपण वेळोवेळी माहिती देत आलेलो आहे आपल्या चॅनलवरती। बऱ्याच शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचे पैसे मिळत नाही किंवा काहींना 2-3 हप्ते मिळून आता बंद झालेले आहेत, काहींचा अकाउंट नंबर चुकणे, काहींचा आधार नंबर चुकणे, अशा खूप साऱ्या शंका शेतकऱ्यांच्या आहेत। आणि या सर्व शंकांचं, सर्व अडचणींचं आपण वेळोवेळी मार्गदर्शन आपल्या चॅनलवर करत आलेलो आहे। तर शेतकरी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच। तुमच्या काही शंका असतील, अडचणी असतील तर कमेंटमध्ये विचारा, आपण त्याचं उत्तर देण्याचा प्रयत्न करू। चला तर पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय महाराष्ट्र।